नमस्ते, जय श्री राम। मित्रांनो, आजची तारीख माहिती का तुम्हाला? आजची तारीख आहे 18 ऑगस्ट। आज आम्ही गाणगापूरला गेलो होतो गुरुदेव दत्तांच्या दर्शनाला, त्यांच्या पादुकांचं दर्शन घेतलं। माझ्याबरोबर माझा मित्र आहे निलेश ओक। निलेश, हाय। हाय। हा, सो आता प्रवासात आहे म्हणलं, चला म्हणलं, वेळ आहे तर तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलावं। 18 ऑगस्ट हा दिवस कधी विसरू नका मित्रांनो। 18 ऑगस्ट हाच दिवस होता जो दिवस हरामखोर औरंगाने आपल्या सर्वांचा बाप म्हणजे शिवछत्रपती महाराज, आपल्या सर्वांचे लाडके, या महाराष्ट्रामधील एकमेव महापुरुष, किंबहुना मी म्हणेन की महाराजानंतर जन्माला आलेले जेवढे पण कोण महापुरुष आहेत, त्या सर्वांचा बाप म्हणजे शिवप्रभू औरंगजेबाने आजचा दिवस त्यांच्या मृत्यूचा निवडला होता। आणि आपले महाराज 17 ऑगस्टला औरंगाला लात मारून तिथून पसार झाले। सो 17 ऑगस्ट सन 1666 साली या दिवशी एक विलक्षण घटना घडली होती, लक्षात घ्या। महाराज औरंगाच्या तावडीतून अलगत निसटले होते। जगाच्या इतिहासामध्ये एक राजा दुसऱ्या राजाच्या कैदेतून अलगत सुटून गेल्याचं दुसरं उदाहरण मला तर माहीत नाही, बहुतेक तर नाहीच। यावरून ही घटना किती विलक्षण आहे याचा अंदाज येतो। आजवर मी ही गोष्ट कित्येक वेळा वाचली आहे, प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा तेव्हा मला काहीतरी नवीन जाणवतं। विचार करून बघा, मुघल राजवट जगातल्या सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली साम्राज्यापैकी एक होती। औरंगजेब हा आर्ग्युएबली सर्वात कर्तव्यगार मुघल बादशाह होता। तो किती क्रूर, धर्मांध आणि संख्या असला तरी मूर्खाने बोळसट नव्हता, कर्तृत्वान होता, फक्त त्याचं कर्तृत्व चांगलपणाचं नव्हतं। औरंगजेब महाराजांना आणि महाराज औरंगजेबाला पुरते ओळखून होते, दोघे एकमेकांना नको होते। अशा सनकी सख्ख्या भावांचे मुर्दे पाडणाऱ्या बादशाहच्या राज्यात ऐन राजधानीमध्ये लाखोंच्या फौजेत अनोळखी मुलखामध्ये कैदेत पडणं आणि मग सुखरूप सुटून येणं म्हणजे काय खेळ आहे का? तेही त्या बादशाहच्या त्याच्याच दरबारात त्याच्याच लोकांसमोर कचरा करून, दणदणीत अपमान करून। जगामध्ये असं तुम्हाला कुठलं दुसरं उदाहरण सापडत आहे का सांगा? बरं, छत्रपती एकटं निसटून आले का? तर नाही, सोबत 9 वर्षाचे संभाजी, त्यानंतर महाराजांच्या सोबत गेलेला प्रत्येक माणूस हा सुखरूप परत आलाय। अगदी नोकर चाकर सुद्धा, माणूस कशाला, तुम्हाला गंमत माहिती का? एक हत्ती होता महाराजांसोबत, तो हत्ती देखील कवींद्र परमानंदाच्या सोबत झुलत झुलत व्यवस्थित परत आला, हजारो किलोमीटर ट्रॅव्हलिंग करत। काय अचाट प्लॅनिंग असेल बाबा बाबा! शेकडो कोसांचा परकीय मोगली मुलूक नद्या नाले डोंगर मारण ओलांडून आले। हे असे पावसाळी दिवस चंबळ नर्मदा तापी कशा भरून वाहत असतील, विचार करा। नाही म्हणाला रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि त्र्यंबक सोनदेव डबीर, हे महाराजांचे दोन वकील तेवढे औरंगजेबाच्या हाताला लागले। 6-7 महिने या दोघांचा अतोनात छळ झाला, पण ते देखील सुटले, सुखरूप राजगडावरती येऊन पोचले। आग्रा मुक्कामामध्ये बाहेरच्या सगळ्या प्लॅनिंगची जबाबदारी ह्या दोन वकिलांवरती होती। बाहेरच्या म्हणजे कुठल्या? तर बाहेरच्या म्हणजे महाराज स्वतःचा नजर कैदेत होते, ते स्वतः जाऊन सुटकेचे प्रयत्न किंवा लहान मोठ्या लोकांशी भेटीगाठी थोडेच करू शकत होते। ते बाहेरचं काम कोणाच्या मार्फत करणार? वकिलांच्या, आणि तेच हे वकील। पण या वकिलांना योग्य माहिती पुरवणार कोण? तर ते महाराजांचे हेर। एवढ्या दूर स्वराज्यापासून 1500 किलोमीटर लांब सुद्धा महाराजांचे हेर जाऊन पोचले होते। आणि हे सगळे करामती लोक आपापली कामं बिनबोबाट आणि चोख करत होते, कारण त्याशिवाय शक्यच नव्हतं। महाराजांचे हेर आपापल्या कामाच्या बाबतीत नेमके किती अचूक होते सांगा ना। तुम्हाला एकच उदाहरण देतो, 18 ऑगस्ट 1666 रोजी आपल्याला रामसिंहाच्या घरातून उचलून फिदाई हुसेन खानाच्या बांधून पूर्ण झालेला प्रसाद हलवलं जाणार आहे हे महाराजांना काल म्हणजे 17 ऑगस्ट रोजीच कळलं होतं। याचा अर्थ असा की महाराजांनी ठरवलं होतं की बरोबर एक दिवस आधी निष्ठून जायचं, शेवटपर्यंत औरंग्या आणि त्याच्या लोकांना गाफील ठेवण्यामध्ये शानपणा होता। विनाकारण घाई गडबड महाराजांनी केली नाही,
ज्या दिवशी कळेल की उद्या आपल्याला इथून उचलणार, नीट निष्ठून जायचं. बरं, औरंगजेबाने महाराजांना मारण्याकरता पहिल्यांदा सांगितलं कुठं होतं, तर दरबारात सांगितलं नव्हतं, चक्क स्वतःच्या जनानखान्यात बहीण मामी आणि इतर बायकांसमोर सांगितलं होतं. आणि तीच बातमी त्या रात्री बरोबर रामसिंहाजवळ जाऊन पोचली. महाराजांच्याही आधी रामसिंहाकडे, आणि बातमी कळताच रामसिंह तडक मोहम्मद अमीन खानाकडे जाऊन पोचला. रामसिंहाला थेट बादशाला भेटायची परवानगी नव्हती. हा अमीन खान मुघलांचा मीर बक्षी होता, मोठा दरबारी होता. त्याच्याकडून रामसिंहाने औरंगजेबाला निरोप कळवला. निरोप काय कळवला, की शिवाजी महाराजांना माझ्या वडिलांनी म्हणजे मिर्झा राजे जयसिंगांनी हातामध्ये बेल तुळशी घेऊन वचन दिलंय की आग्र्यामध्ये त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. तेव्हा तुम्हाला जर शिवाजी महाराजांना मारायचं असेल तर आधी मला ठार करा. आणि जेव्हा हे गोष्ट रामसिंहाने सांगितलं, हे निर्वाणीचं बोलणं सांगितलं, तेव्हा औरंगजेब वचकला होता. हे बघा, शेवटी नाही म्हणलं तरी मिर्झा राजा जयसिंग, रामसिंग हे एवढे मोठे राजपूत होते, आणि त्यांना नाराज करायची औरंगजेबाची पटकन हिंमत झाली नव्हती. आणि त्यांनी प्रकरण हे सावकाश आणि संयमाने हाताळलं, ते याचमुळं. आणि याचमुळं महाराजांना पुरेसा वेळ मिळाला, सुटकेच्या प्लॅनिंगवरती काम करता आलं. महत्वाची बातमी योग्य त्या माणसाकडे योग्य वेळेला पोचत होती. आणि काय अचूक आणि जबरदस्त स्पाय नेटवर्क असेल महाराजांचं, विचार करा, अद्भुत, निव्वळ अद्भुत. लक्षात घेण्याची गोष्ट आहे बॉस, महाराज आणि त्यांच्या सोबत असणारे सर्जेराव, जेथे हिरोजी फर्जंद, निराजी रावजी वगैरे बहुत जण आयुष्यात पहिल्यांदा नर्मदा नदी ओलांडून उत्तरेमध्ये गेले असणार. उत्तर भारताची, तिथल्या लोकांची, तरांची, राजकारणाची आणि एकूण लोकांच्या व्यवहाराची केवळ IQ माहिती असणार. इमॅजिन करा, मग कैदेत पडलेला असताना बरोबर योग्य त्या माणसाशी संधान साधून कोणाला लाच दिली, कोणाला खुश केलं, कोणाला फितवलं, बरोबर हवी ती कामं करून घेतली, ते कशा जोरावरती केलं असेल? कोणाला कोणता विषय घेऊन भेटावं याची माहिती कोण पुरवणार? ह्यावरून आपल्या हेर खात्याच्या क्षमतेचा अंदाज बांधा. विचार करा, किती ग्रेट माणसं होती ती. एक सावली जाणवते फक्त, अंधारातून, कोपऱ्या कोपऱ्यातून, गल्ली बोळातून, पार चौकातून, गर्दीतून सर्वांवरती बारीक लक्ष देऊन फिरली असेल. त्या सावलीकडे लक्ष कोणाचं गेलं नसणार. मोगली रसायनामध्ये बेमालून विरघळली असणार. ती सावली म्हणजे कोण? बहिरजी नाईक जाधव. आहे का नाही, डोकं गरगरा लागतं की नाही? आणि गम्मत सांगतो तुम्हाला मी, 17 ऑगस्टला म्हणजे 17 तारखेला महाराज निसटले आणि दुसऱ्या दिवशी 18 तारखेला ही बातमी कळल्याने शोधाशोध सुरू झाली. केवळ शंकेवरती अनेक लोकांना काहीच झाली. कल्लोळवाडाला बोंबा बोंब उडाली. मुख्य पहाऱ्यावरती असणाऱ्या फौलाद खानाने रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि त्र्यंबक सोनदेव डबीर या दोघांना अटक केली. कुठून केली तुम्हाला माहिती आहे? महाराजांचे हे वकील तेव्हा कुठे होते माहिती का तुम्हाला? ते तेव्हा होते किशन राय नावाच्या एका माणसाच्या घरी. आणि हा किशन राय कोण होता? हा एक साधारण मनसबदार होता, पण प्रतीत रायचा जावई होता. आता हा कोण प्रतीत राय? तर हा प्रतीत राय दुसरा तिसरा कोणी नसून मोगलांच्या हेर खात्याचा प्रमुख होता. बोला आता कुठपर्यंत कनेक्शन आहे? आग्रा प्रकरण मित्रांनो एक जबरदस्त थरार आहे. दरवेळी वाचाल ना तेव्हा नवीनच काहीतरी क्लिक होत जाईल याची खात्री आहे. आणि हो, तो मदारी मेहतर नावाचा कुठलाही माणूस महाराजांच्या पदरी असल्याचा कोणताही समकालीन पुरावा नाही. हे सगळं नंतर घुसवलेलं पात्र आहे. जिथे आपल्या अकला आज 350 वर्षांनी गुंग होतात, तिथे आपल्या पूर्वजांनी, आपल्या बापांनी काय काय चमत्कार वाटावेत अशा गोष्टी साध्य केल्यात. ही नुसती सुटका नव्हती, हा महाराजांनी औरंगजेबाला आग्र्यात जाऊन दिलेला एक काटशे होता. सरळ आहे आपल्याला, एका लेखात नाही म्हणणार, कमाल आहे ना, निव्वळ कमाल. त्यामुळे विचार करा, अंगावरती रोमांच येतात, अंगावरती अक्षरशः काटा येतो. आता मी बोलताना पण म्हणजे आता गाडीमध्ये बसलो आहे, गाडी चालती आहे, मित्र विचारतो कुठं जायचं, त्याला मला सरळ जायचं. मी सांगायला आहे म्हणजे मित्राला सरळ जायचंय, त्या काळामध्ये काय असेल विचार करा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कसला बाप होता, कसला, म्हणजे आपण उगाच त्यांना देव म्हणत नाही किंवा देवतुल्य म्हणत नाही, त्या महापुरुष होते म्हणून आपण आज आहोत. म्हणतात ना की काशी जी की कला गई, मथुरा मसीद भई, न होत शिवजी तो सुन्नत होत सबकी.
त्यामुळे शिवाजी महाराजांच्या पावलावरती पाऊल ठेवा. आपला शत्रू कोण आहे? तुम्हाला ते बी ग्रेडी बाम सेबी भामटे म्हणतील की शिवाजी महाराजांचा लढा धर्माकरता नव्हता, त्यांचा धर्मा करताच होता. कारण आमच्या शिवछत्रपतींनी जी शपथ घेतली ती कुठल्या मशिदीमध्ये कुठल्या चर्चमध्ये का कुठल्या विहारामध्ये जाऊन घेतली नाही, त्यांनी रायरेश्वराला महादेवाच्या पिंडीवरती हात ठेवून शपथ घेतली आहे. हा आमचा हिंदू पदपाद शहा होता, आमचा छत्रपती, आणि त्यांच्याच पावलावर पाऊल चालून आम्ही चालतोय. सो आजचा दिवस लक्षात ठेवा मित्रांनो, 18 ऑगस्टला वाईट घडलं असतं, 17 ऑगस्टला आपल्या सर्वांचा बाप त्या औरंगाच्या पार्श्वभागावरती लाथ मारून निघाला. असंच पुन्हा भेटत राहू. जय श्रीराम, जय भवानी आणि जय शिवाजी.